नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याचा फैसला आजही झालेला नाहीये. निवडणूक आयोगाची आजची सुनावणी संपलेली आहे. या संबंधी आता पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. निवडणूक आयोगामध्ये जमा केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात यावी, ओळख परेड करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. तर कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नाही असं सांगत शिंदे गटानं सादिक अली खटल्याचा संदर्भ देत धनुष्यबाण आपल्यालाच मिळावा अशी मागणी केली आहे. शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी केला आणि त्यामुळे शिवसेनेतली फूट ग्राह्य धरू नये असं सांगत ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. तसंच शिंदे गटाचे आमदार आणि खासदार ज्यांची संख्या त्या गटाकडून सांगितली जाते ते सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेत. लोकांनी पक्षाच्या धोरणांना समोर ठेवून मतदान केलं, त्यामुळे आमदार आणि खासदारांची संख्या ध्यानात घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आपल्याच पक्षाची शिवसेनेचीच घटना घेऊन जर गोष्टी हे करतायत म्हणजे एका बाजूला तुम्ही घटना मान्य करताय आणि त्या घटनेद्वारा तुम्ही त्या घटनेमध्ये तोडाफोड करून तुम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आणून अशा रीतीच्या गोष्टी करतायत ते सिद्ध तुम्ही तुमच्या कागदपत्रांमध्ये तुम्ही तुमच्या मिनिट्समध्ये वगैरे ठराविक तुमच्या ॲलेजेड तथाकथित झालेल्या मीटिंगमध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्ही घेताय. म्हणजे एका बाजूला घटना शिवसेनेची मान्य करायची, दुसऱ्या बाजूला त्या घटनेला विरोध ती घटनाच नाही आहे असं वकिलांनी प्रतिपादन करायचं. या यांच्या ह्याचा विरोधाभास किंवा हे जे कॉन्ट्रडिक्शन अतिरिक्त वेळ मागितली. अतिरिक्त वेळ म्हणजे या सुनावणी जी होणार आहे ती सुनावणीचं संपूर्ण सार व्यवस्थितरित्या मांडणं प्रत्येक मुद्दा, कारण हा जो निकाल ठरणार आहे हा देशाच्या लोकशाहीमधला अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय होणार आहे. त्यामुळे देशाची लोकशाही द एंटायर डेमोक्रेसी इज ॲट स्टेक. त्यामुळे इंडियन रिपब्लिक जे आज जगामध्ये आपली लोकशाही म्हणून वाखाणली जाते त्या लोकशाहीच्या या याच्यावर कुठेही गदा येऊ नये. लोकशाही सुदृढ व्हावी, लोकशाही समृद्ध व्हावी याच्यासाठी कागदपत्रामध्ये त्रुटी कागदपत्रामध्ये कुठलेही संकेत नव्हते. कागदपत्रामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आक्षेप घेण्याचा. कागदपत्रांमधल्या त्रुटी त्यांच्या ज्या सगळ्या आहेत त्या निवडणूक आयोगांच्या समोर जो युक्तिवाद झाला मागील तारखेला जो युक्तिवाद शिंदे गटातर्फे केला गेला होता तो त्याच्यातले सगळे मुद्दे आज खोडून काढण्यात आलेले आहेत. शिवसेना पक्षाची घटना आहे, ही घटना सगळ्यांनी मान्य केलेली आहे. घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाही आहे. घटनेप्रमाणे शिवसेनेची निवडणूक होते, या निवडणुकीची प्रोसिजर असते आणि शिवसेनेचे आमदार खासदार म्हणजे शिवसेना पक्ष नव्हे तर शिवसेना पक्ष घटनेप्रमाणे चालतो. त्याच्यामध्ये सभासद असतात, त्याच्यामध्ये निवडणूक असते, त्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया असते ही सर्व प्रक्रिया आज समजावून सांगण्यात आलेली आहे. समोरच्या शिंदे गटामध्ये जे काही त्रुटी होत्या कागदपत्रांमध्ये त्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्या आणि जे काही अजून मुद्दे बाकी आहेत त्यासाठी शुक्रवारची वेळ घेतलेली आहे. सुनावणी संपल्यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आणि शिंदे गटाचे दुसरे वकील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. शुक्रवारी पुन्हा या संदर्भात आर्ग्युमेंट होणार आहे. कपिल सिब्बलजींनी 2.5 तासाची अजून वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ मान्य केलेली आहे आणि शुक्रवारी पुन्हा एक युक्तिवाद होतो. कपिल सिब्बलजी यांनी विनंती केली की मला 2.5 तास अजून युक्तिवाद करायचा आहे आणि वेळ हवी आहे, तर त्यानुसार शुक्रवारी पुन्हा 4 वाजता. नाही, कसं आहे त्यांनी बरेचसे मुद्दे काढलेत. आज त्यांचा एक असा पण मुद्दा होता की जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स डिसाईड होत नाही तोपर्यंत इथे प्रोसिडिंग्स पुढे घेऊन जाता कामा नाही. पण आता हे सगळे मुद्दे ते त्यांचे आर्ग्युमेंट्स अजूनही चालू आहे. नेक्स्ट डेट फ्रायडेला आहे ज्यांनी राहुलजी असं आता बोलले, त्यांनी 2 तास अजून मागितलेत. एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट्स कन्क्लूड झाले की आपल्याला क्लॅरिटी येईल की त्यांचे काय सगळे मुद्दे आहेत आणि लवकरच इलेक्शन कमिशन माननीय इलेक्शन कमिशन निर्णय देतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे.